हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर कशी चालली आहे तुमची नवरात्रीची साफसफाई? आणि ऑलरेडी आता देवी बसलेले आहेत नवरात्रीची. आमच्या घरामध्ये साफसफाई चालली आहे. तर झालं असं की हे जे तुम्ही मंदिर बघताय हे तुमच्याकडे बहुतेक असेलच. बऱ्याचशा घरामध्ये तुम्हाला अशी सिल्वर कोटिंगची मंदिर बघायला मिळतील. हे मंदिर घेतल्यावर तिनं इतकं चांगलं वाटत होतं की वा, किती सुंदर आहे, चांदीचा वर्क आहे वगैरे असं आपण विचार करून घेतो. पण घेतल्याच्या नंतर मला आता खूप पस्तावा होतो आहे. पस्तावा का होतो आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे लिक्विड तुम्ही पहिले बघून घ्या. हे धरा म्हणून एक लिक्विड आहे. हे तुम्हाला ऑफलाईनला खूप कमी बघायला मिळेल, पण ऑनलाईन तुम्हाला इझिली मिळून जाईल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, किंवा मी न कमेंट करताही याची लिंक जी आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तर हे मी ऑनलाईन मागवलं, कारण की ऑफलाईन मी आमच्या मार्केटमध्ये भरपूर शोधलं आहे, म्हणजे आमच्या एरियामध्ये, पण कुठेही हे मला मिळालं नाही. तर शेवटी माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी ऑनलाईन हे मागवलं आहे. तर जसं तुम्ही हे बघता, हे सिल्वर कोटिंगची मंदिरं 4-5 वर्षापूर्वी खूप म्हणजे ट्रेंडिंगमध्ये होती. बहुतेक घरामध्ये तुम्ही ही अशी मंदिरं बघितली असतील. ह्या मंदिराचं एक नेगेटिव्ह पॉईंट असा आहे की हे मंदिर जे आहे ना लाकडाचं आहे, पण याला ही जी कोटिंग आहे ही सिल्वर कोटिंग चढवण्यात आलेली आहे. हा जो पत्रा आहे ना, काही दिवसांनी जेव्हा खराब होतो तेव्हा हा पत्रा आपल्याला साफ करताना हाताला वगैरे पण लागतो. आणि प्लस आपण जेव्हा घर मंदिरामध्ये धूप दीप वगैरे जाळतो ना, तेव्हा काय होतं, काळं पडतं हे मंदिर, आणि त्यामुळे त्याची शोभा निघून जाते. कारण की ते एवढं लखलख आणि चमचम करत नाही, त्यामुळे विचित्र वाटते, एकदम काळं काळं भडक दिसतं. आणि आमच्या घरामध्ये ना धूपचा वापर भरपूर जास्त करण्यात येतो. सकाळ संध्याकाळ आम्ही धूप वगैरे जाळतो. तर जसं तुम्ही बघू शकता, पूर्ण मंदिर हे काळं झालेलं आहे. तर हे लिक्विड आहे, ते लिक्विड तुम्हाला घ्यायचं आहे. मंदिराला ओलं वगैरे अजिबात नाही करायचं आहे. आपला तारेचा ब्रश असतो, त्या ब्रशला हे लिक्विड लावायचं आहे आणि तुम्हाला ते रफ करायचं आहे. थोडंसं तुम्ही पाणी वगैरे यूज करू शकता, पण भरपूर पाणी वगैरे तुम्ही लावू नका, कारण की एकदम ड्राय झालं की ते घासता येत नाही. तर थोडं थोडं तुम्ही पाणी यूज करू शकता. तर बघा, अशा प्रकारे मी ॲक्च्युली घरात कोणी नसल्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला जमला नाही. जेव्हा मोठा मुलगा आला तेव्हा मी त्याला सांगितलं पकड, तर त्याने तेव्हा मोबाईल पकडला आणि तेव्हा मी व्हिडिओ शूट करते. तर हे बघा, पहिले मी ना आपला नॉर्मल जो ब्रश असतो ना त्याच्याने ट्राय केलं, पण त्याच्याने काय व्यवस्थित निघत नव्हतं. तर त्यामुळे मी इथे ताराचा ब्रश यूज करते. लिक्विड फक्त ब्रशला लावायचं आहे आणि पूर्ण मंदिराला तुम्हाला एकदम जोर देऊन थोडं घासायचं आहे, जेणेकरून ती मंदिराच्या ज्या पत्र्यावरती कोण्या कोण्यामध्ये जी घाण असेल ना ती स्वच्छ होते तारेच्या ब्रशनी. तर हे मंदिर ना मला असं वाटते की नाही घ्यायला पाहिजेत, कारण की जसं हे जे तुम्ही मंदिर बघताय हे पत्र्याचं आहे, सिल्वर कोटिंगचं होतं असं की ती काहीतरी 1-2 वर्षाच्या नंतर ना याची पूर्ण शायनिंग डाऊन होते. याला तुम्हाला भरपूर केअर करावी लागते. आणि प्लस असं की मंदिर जास्त यूज झाल्यावरती याचा पत्रा जो आहे ना, आपण जेव्हा वॉश वगैरे करतो, साफ करतो, तेव्हा तो पत्रा हाताला लागतो. कारण की बऱ्याच वेळेस माझ्या हाताला खूप वेळा लागलेला आहे. मी असं ना मंदिर विदाऊट लिक्विडचं साबणाने वगैरे असं पुसून काढण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण तेवढं क्लीन वगैरे होत नाही. आणि मी यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज पण बघितले, पण मला कुठेही ह्या विषयातनी हा व्हिडिओ सापडला नाही. तर मी म्हटलं चला मीच हा व्हिडिओ तयार करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते, जेणेकरून ज्यांच्याकडे मंदिर असेल तर त्यांना हा मंदिर साफ कसा करावा हा प्रश्न पडत असेल, तर माझ्या ह्या व्हिडिओमुळे त्यांना हेल्प होऊ शकते. त्या कारणाने हा व्हिडिओ मी जो आहे शूट करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. तर जसं तुम्ही बघताय, एकीकडे माझा मुलगा आणि एकीकडे मी, आम्ही दोघेही या मंदिराच्या सफाईमध्ये लागलेलो आहोत. तर मंदिराचा वरचा जो पत्रा आहे ना तो एकदम नाजूक असतो, जेणेकरून ना आपण सारखं पुसलं धुतलं तर ते काय होतं, तो थोडं कुजत जातो आणि जेणेकरून त्याचे तुकडे पडतात. आणि नेमका प्रॉब्लेम असा झाला ना, हे मंदिर जे आहे मी हे उल्हासनगरवरून घेतलं आहे. तुम्ही बघा, त्यांनी साफ केलं तर तुम्हाला दिसत असेल फरक व्हाईट आणि ब्लॅकमध्ये. तर उल्हासनगरला जेव्हा मी गेली ना, त्यांना मी म्हटलं की दादा हे लाकडाचं आहे का, तर त्यांनी मला फसवलं. ॲक्च्युली त्यांनी खालचा जो कप्पा आहे ना जिथे आपण अगरबत्ती वगैरे ठेवतो तो दाखवला ओपन करून, आणि दाखवला बघा ताई तुम्ही वाजून बघा लाकडाचं आहे असं चेक करा हाताने. मी सगळं केलं आणि बघितलं, म्हटलं अरे हो लाकडाचं आहे. पण नेमका प्रॉब्लेम काय होतो ना, हा वरचा जो आहे ना मंदिर तो पूर्ण ना भुश्याचा बनवलेला आहे. कशामुळे मला ते कळालं ते पण मी तुम्हाला सांगते की ह्या मंदिराला ना लाईटासाठी ऑप्शन दिलेला नव्हता. तर मी त्यांना म्हटलं की दादा मला इथे एक लाईटासाठी जागा करून द्या मंदिराच्या आतमध्ये होल्डर वगैरे लावायला. तर ते बोलले, मॅडम तुम्ही एखाद्या लाईटमॅनला सांगून करू शकता, इथे नाही मिळणार तुम्हाला करून.
मी जेव्हा घरी आली ना, तर आमच्या इथे बाजूला एक काका आहेत, त्यांना सांगितलं का मला बल्ब लावण्यासाठी जागा करून द्या, होल्डर वगैरे. तर त्यांनी जेव्हा ते बल्ब वगैरे बसवायला घेतला ना, तर बोलले दीदी लाकडाचं असेल तर मग त्याला ड्रिल मशीन किंवा खिळा ठोकावं लागेल. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं करा. तर जेव्हा त्याने ते ठोकायला सुरुवात केली खिळा, तर ते पूर्ण भस्कन आतमध्ये गेलं. तेव्हा ते काका बोलले की अंजू हे ना लाकडाचं नाही आहे, हा वरचा जो पार्ट आहे हा भुशाचा आहे, आणि खालचा जो आहे ना कप्पा अगरबत्ती वगैरे ठेवण्याचा तो लाकडाचा आहे, असं हे मंदिर मला त्यांनी फसवून दिलेलं आहे. तर फायनल लुक तुम्ही मंदिराचा बघू शकता की कसं दिसतंय मंदिर वॉश केल्याच्या नंतर. मी त्याला काही धुतलं नाही आहे, फक्त लिक्विडनी घासलं आहे चांगलं, आणि 2-3 स्वच्छ पाण्याने कपडा ओला करून त्याला पुसून घेतलं आहे. आणि हो, तुम्ही फरक बघू शकता, हे जो हा कप्पा आहे ना हा माझ्याकडून मिस झाला, कारण की तो साईडला ठेवला होता, त्याच्यात सामाई नसल्यामुळे माझं त्याच्याकडे लक्ष नाही गेलं आणि मी तो घासला नाही. तर तुम्ही असा बघू शकता, तुम्हाला फरक दिसून येईल. आणि हो, मी अगोदरचे फोटो पण नव्हते काढले, तर त्या कारणाने तुम्हाला कप्प्यावरून आणि मंदिरावरून फरक जाणवत असेल की हो किती अंतर आलेलं आहे त्या लिक्विडने घासल्यामुळे. आणि ना सिल्वरचं तुम्हाला ना चांदी जी साफ करतात सिल्वर लिक्विडनी, त्यांनी पण तुम्ही हे मंदिर साफ करू शकता, पण ते खूप कॉस्टली असतं, म्हणजे महाग असतं. हे लिक्विड पण थोडं बऱ्याच प्रमाणात महाग आहे. जर तुमच्याकडे काही ऑप्शन नसेल तर तुम्ही हा लिक्विड पण घेऊ शकता, किंवा तुम्ही तुमच्याकडे जर हे मंदिर आहे अशा प्रकारचं आणि तुम्ही ते कसं साफ करता, कसं स्वच्छ करता, मला नक्की कमेंट करून सांगा. तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अँड जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आमच्या इथे दुसऱ्या दिवशी घट बसले, म्हणजे संडेच्या दिवशी साफसफाई केल्याच्या नंतर. तर बघा हा आमचा घटाची पूर्ण तयारी कशी केली आणि कसं हा मंदिर मी चमकवला आहे तो पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.